नमस्कार मृतुजा शिंदे, तुम्ही पाहताय न्यूज टेट महाराष्ट्र आणि माझ्यासोबत आहे. नमस्कार, मी प्रणिता बोरसे. न्यूज टेट महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी. नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात झाली. ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्व असलेल्या 143 वर्ष जुन्या मारबत महोत्सवाला नागपुरात सुरुवात झाली आहे. 143 वर्षांपासून काळ्या मारबत आणि पिवळी मारबत प्रत्येक नागपुराचं श्रद्धास्थान आहे. तर नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्व असलेल्या 143 वर्ष जुन्या मारबत महोत्सवाला नागपुरात सुरुवात झाली आहे. या मारबत महोत्सवाबद्दल अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून. ज्ञानेश्वर, काय असतो नेमका मारबत महोत्सव आणि कशा प्रकारचा याचा इतिहास? नक्कीच नक्कीच प्रणिता, आता काळी मारबत जी आहे ती नागपूरच्या नेहरू चौकामध्ये काळी मारबतचं आगमन झालं आहे आणि अजून थोड्या वेळामध्ये ज्या ठिकाणी पिवळी मारबत ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर ज्या दुर्गापूजन केल्यानंतर त्या दोन्ही मारबत त्या ठिकाणी दाखल केल्या जातात. एकंदरीत पाहिलं तर इडा पिडा आणि रोगराई घेऊन जावं मारबत आणि नारे जे आहेत या ठिकाणी नागरिकांकडनं बोलले जातात. एकंदरीत मोठा उत्साह जो असतो या मारबत या कार्यक्रमात असतो. जवळपास शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि परंपरा दरवर्षी फक्त नागपूर शहरामध्ये या ठिकाणी केली जाते. समाजातील वाईट परंपरा आणि रोगराई संकट यांचं वाईट प्रवृत्ती समाजातून नष्ट व्हावी आणि चांगल्या गोष्टीचे स्वागत केले जावे यासाठी मारबतची जी मिरवणूक जी आहे ती गेल्या 143 वर्षापासून ही परंपरा नागपूरकरांनी या ठिकाणी कायम ठेवलेली आहे आणि मिरवणुकी दरम्यान इडा पिडा रोगराई जादू टोना घेऊन जाग मारबताच्या घोषणा जी आहे ती या ठिकाणी नागरिकांकडनं देण्यात येतं. मुळातच ही ऐतिहासिक परंपरा जी आहे ती मूळ आदिवासी जी आहे नागपुरात आता 81 सालापासून ही परंपरा जी आहे ती सुरू झाली आणि तिन्ही समाजाच्या बांधवांनी ही पिवळी मारबत तयार करून तिचे सहन करण्याची प्रथा सुरू केली. एकंदरीत पोळ्याच्या पाडव्याला म्हणजे लहान लहान मुले कधी यांनी मुळातील इडा किडा घेऊन जागे मारबत असे ओढत फिरत असतात आणि काळ्या बांबू ताट हातापासून मोठे पुढे बनवून जातात आणि त्यावरच फाटके कापडे चित्र्या गुंडाळून विविध रंगांनी अशी मारबत जी आहे ती तयार केली जाते आणि एकत्रित पाहिलं मोठा उत्साह करून अगदी मारबत महोत्सव या ठिकाणी सुरू आहे. 143 वर्षाची याला परंपरा आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात. तर नागपुरात हा मारबत उत्साह आपण पाहत आहोत, त्याची थेट दृश्य नागपुरातून. नागपुरात या मारबत उत्साहाला सुरुवात झाली आहे.